गजर कीर्तनाचा भावांतरीचा भिन्न ज्या टायमाला एखाद्या सासूसाठी एखादी सुनबाई रडते ना, मुलीचं रडणं आणि सुनेचं रडणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मुली रडते ती मायेनं आणि सुनबाई रडते ती भावांतरीचा भिन्न. थोडक्यात काय, आपण आपल्या जवळच्या माणसांवर कितीही जरी प्रेम केलं कुठपर्यंत, जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंत, तोपर्यंतच लोक आपल्यावर प्रेम करतात. पण या सगळ्यातून तुम्हाला आम्हाला शेवटपर्यंत तारून नेणार आहे तो माझा भगवंत. त्या भगवंताच्या पण भक्ती केली पाहिजे, कारण माझे एकनाथ महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार तुकोबर आहे म्हणतात, मत्स्य कुर्माजे सुकर. किंवा भगवंत सुद्धा म्हणतात धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता माझा भगवान परमात्मा या जगामध्ये अवतार घेत असतो. मनामध्ये भाव महत्वाचा आहे, भेद देवामध्ये नाही, भेद आहे तो भक्ताच्या भावामध्ये. काही काही लोक भेदभाव करतात, आम्ही विठ्ठलाचे भक्त, काही म्हणतात आम्ही महादेवाचे भक्त, काही म्हणतात आम्ही देवीचे भक्त. प्रत्येकाची भक्ती वेगळी, पण जसा भाव तसा देव आपल्या भक्ताकरता प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या इकडे नाही, लातूर जिल्ह्यामध्ये आपण जर गेलो कर्नाटक साईडला, तर तिकडे लिंगायत आणि म्हणजे आपला खूप असा भेदभाव होतो. ते लिंगायतवाले त्यांचा आडवा गंध असतो आणि जे विष्णूची भक्ती करतात त्यांचा उभा गंध असतो, बरं का. भेद देवात नाही, भेद माणसात आहे. तुम्हाला एक थोडी गंमत सांगते का, दोघांचं लग्न झालं, कर्नाटकची मुलगी महाराष्ट्रीयन मुलगा. जे कर्नाटकचे होते ते भगवान शंकराची भक्ती करणारे होते, महाराष्ट्रातले होते ती विष्णूची भक्ती करणारे होते. आता विष्णूची भक्ती म्हणजे आपण विठ्ठलाचे भक्त भक्ती करणारे माणसं आपण गंध कसा लावतो उभा, आणि शंकराचे भक्त कसा लावतात आडवा. जे विष्णूचे भक्त आहेत ते आडवं काम करत नाही, आणि जे शंकराचे भक्त आहेत ते उभं काम करत नाही, ते सगळे कामं आडवे आडवेच करतात. आता ती शिवपुराणातली मुलगी विष्णुपुराणात दिली, विष्णुपुरामध्ये दिल्यानंतर ती विष्णुपुरामध्ये आल्यानंतर आता ती शिवपुरातली असल्यामुळे तिला सगळी कामं आडवी आडवी करायची सवय होती. सासऱ्याने सांगितलं सुनबाई आम्ही विष्णुपुरातले माणसं आहोत, आम्हाला आडवं काम केलेलं चालणार नाही, काम करायचं असेल तर सगळं उभं करायचं. सुनबाई हुशार होती, ती म्हटली आता काम कुठलंही असं आडवं उभं ती करावंच लागतं.
सुनबाई सकाळी सकाळी उठली, सासरे बुवा उठले आणि ब्रश करायला लागले. ब्रश आपण आज कसा करतो? आडवास करतो. तू उभा करता येतो का? सुनबाई म्हटली, सासरे बुवा तुम्ही विष्णू पुराणातले आहात, तुम्ही आता ब्रश आडवा कशाला करता? तोही उभा करा. म्हणजे भेदभाव आपण करतो. देवामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. शिवरामा नाही भेद, ऐसे देवतीने सीता, ऐसे देवतीने सीता, दोन्ही देव एक पाही. शिवरामा नाही भेद, ऐसे देवतीने सिद्ध. देव सगळे एकच आहेत. आपल्या भक्ताकरता वेगवेगळ्या रूपाने माझा भगवान परमात्मा या जगामध्ये प्रगट झाला. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, देवा तू तुझ्या नऊ अवतारातल्या अवतारावरून तू तुझे मूळ रूप बदललेस आणि तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलास. ही स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या वितेवर उभी असलेली माझी विठाईच भवानीच्या रूपाने प्रगट झाली. अभंगाचे प्रथम चरण. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती, बोध परडी घे उन्हाती, बोध परडी घे उन्हाती, बोध परडी घे बोध परडी घेवनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्तनाचती. एकनाथ महाराज म्हणतात, अनादि अंबिका भगवती, ही अनादि काळापासून ही भगवती देवी या जगामध्ये प्रगट झालेली आहे. वारकरी संप्रदायात अशी म्हण आहे, ज्ञानाचा एकानी नामाचा तुका. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अल्पवयात जे महान कार्य केलं त्याच्यातलं उरलेलं कार्य पूर्ण करण्याकरता त्यांनी एकनाथ महाराजांच्या रूपाने पैठणमध्ये जन्म घेतला. भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे, गोदावरी तीर, अगदी ह्याच न्यायाने जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोणिया. आणि ही वारकरी संप्रदायाची ज्ञानाची परंपरा माझ्या ज्ञानोबा तुकोबा या सगळ्या संतांपासून सुरू झाली. तसं जर पाहिलं ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगदेव 65 यासारखे जे महान ग्रंथ निर्माण केले. ज्ञानोबऱ्यांचा अधिकार मोठा असल्याने त्यांचं ज्ञानही भारदस्तच. गजर कीर्तनाचा